बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरातील हिवाळी अधिवेशनची तयारी सुरू. राहुल नार्वेकर यांची अधिकाऱ्यांसोबत झाली समीक्षा बैठक. नागपुरात भारतीय संविधान सम्मान यात्रेचे करण्यात आले आयोजन. समाजात समता, स्वातंत्र्यता व स्वावलंबनचा निर्माण करण्याचा मुख्य उद्देश. आणि नागपुरात लोकाधिकार परिषदच्या वतीने मैत्रेय उद्योग समूहाने केलेल्या घोटाळ्याविरुद्ध करण्यात आले आंदोलन. मैत्रेय उद्योग समूहाचा 2,500 कोटींचा घोटाळा. नागपूरमध्ये यावर्षी हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यासाठी समीक्षा बैठक घेण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नागपुरात आले होते. नागपूरच्या विधान भवनामध्ये राहुल नार्वेकर यांची अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक झाली. संजय दशपुते, मुख्य अभियंता, सार्वजनिक. बस 2 मिनिट. हो चालले मी चालले चालले चलो चलो हो हो हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत सूरज रमेश धनविजय यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे व त्यामुळे घराला दरवाजे नाहीत. सूरज रमेश धनविजय हे घरी जेवण करून घरात झोपले असता अज्ञात चोराने उघड्या दारातून प्रवेश करून हात साफ केलाय. सूरज रमेश धनविजय यांच्या घरी चोरी करून चोरट्याने 12,000 किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी A12 कंपनीचा मोबाईल, 16,000 किमतीचा एक Redmi 8 ड्युअल कंपनीचा मोबाईल, 32,000 किमतीचा कीपेडचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 30,000 किमतीचा एक डेल कंपनीचा लॅपटॉप व 500 रुपये किमतीची एक पॉवर बँक अशा मालावर हात साफ केलाय. पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून चोरट्याला 3 तासात ताब्यात घेऊन अटक करून त्याचा PCR घेतला व चोरी केलेला 49,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुरेश धनविजय आहे. प्रेरणा न्यू प्रेरणानगर इथे राहणारे, नरसाडा रोड. त्यांच्या घरी घरफोडी झाल्याबद्दल त्यांनी तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस स्टेशनला 637/2022 याप्रमाणे गुन्हा नोंद होता चोरीचा. त्यामध्ये एक लॅपटॉप, 3 मोबाईल, 1 पॉवर बँक या प्रकारे चोरी झालेली होती. आमच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी आहेत राहुल, यांना गोपनीय बातमी मिळाली की यातील आरोपी जो अटक आरोपी आहे अक्षय श्रीकांत वाटकर हा नरसाडा रोडला राहणारा आहे, त्यांनी ही चोरी केलेली आहे. अशा माहितीवरून त्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता जो चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आहे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी घेऊन अन्य गुन्हे कुठले केले का याबाबतसुद्धा त्यांनी तपास केलेला आहे. हा आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून काही दिवसापूर्वीच तो जेलमधून निघालेला आहे. गंभीर गुन्ह्यात तो अटक होता आतापर्यंत आणि त्यांनी चोरी केली असे निष्पन्न झाल्याला त्याला अटक केलेली आहे. तपास सुरू आहे. 22 सप्टेंबर रोजी शहरात असंघटित श्रमिकांद्वारे भारतीय संविधान सम्मान यात्रा काढण्यात आली. ही यात्रा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते संविधान चौकापर्यंत अशी काढण्यात आली. संविधान यात्रा काढण्यामागचा उद्देश लोकांना जागरूक करणे, लोकांचे संविधानिक हक्क सुरक्षित ठेवणे, समाजात स्त्री पुरुष समानता आणणे हा आहे.
संविधान वाचवण्यासाठी आणि समाजात समता, स्वातंत्र्यता व स्वावलंबनचा निर्माण करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सत्य लक्षपूर्वक ऐका, या देशात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेली पुनर्स्थापना यात्रा माझ्याकरता आम्ही सहभागी झाले. सावरकरांची सुरुवात होती. दरवर सर्वा महोत्सव मानव राहणारा विचारा तुम्ही. हे जेव्हा स्वातंत्र्याचं युद्ध लढत होते तेव्हा ही आज स्वातंत्र्याचा महोत्सव मनवणारी मंडळी कुठे होती. मेरा नाम समीक्षा गणवीर है और आज जो हम संविधान सम्मान रैली निकाले हैं वो अन्ना भाऊ साठे के पुतड़े को पुतड़े से अभी ये संविधान चौक तक हम लोग आए हैं. ये हमारा मोर्चा नहीं है, ये संविधान सम्मान यात्रा है. ये यात्रा लोगों को जागरूक करने के लिए है. ये यात्रा है लोगों के जो संविधानिक मूलभूत अधिकार है वो अधिकार सुरक्षित रखने के लिए है. ये यात्रा जो निकाली है ये स्त्री पुरुष समानता समाज में ला सके इसलिए है. ये यात्रा जो निकाली है इसका उद्देश्य मेन है संविधान बचा सके और समाज में समता, स्वातंत्र्य और स्वावलंबन का निर्माण करने के लिए ये संविधान सम्मान यात्रा हम लोग निकाली है. राज्यात गणेशोत्सवानंतर मुसळधार पाऊस झाला होता पण आता पाऊस परतीच्या मार्गावर आहे. भारतात मोसमी पावसाच्या परतीचे वेद लागले आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राजस्थानसह उत्तर भारतामध्ये मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केलाय. त्या परतीच्या प्रवासानंतरही 8 ते 10 दिवस राज्यात पाऊस राहणार आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान खाते महासंचालक मोहनदास साहू यांनी दिली आहे. लेकिन नॉर्मली जब सिस्टम से बारिश होती है तो वो दिन में कभी भी हो सकती है और सिस्टम अगर एक्टिव है तो पूरा दिन भर भी बारिश हो सकती है. लेकिन चूंकि सिस्टम उस समय हमें ये लग रहा है कि थोड़ा सा आगे निकल जाएगा तो पॉसिबिलिटी ये रहेगी कि बारिश जो है मॉडल्स के हिसाब से दोपहर के बाद में होने की संभावना ज़्यादा रहेगी. शाम के समय बारिश की संभावना ज़्यादा रहेगी. 5 बजे से 10 बजे के समय के बीच में क्या दिखा रहा है मौसम? मॉडल्स तो दिखा रहे हैं कि लाइट रेन हो सकती है शाम को 5:30 से 11:30 के बीच में. मतलब शाम के समय थोड़े से जो हमारे जो ECMWF मॉडल्स है उसमें वो दिखा रहा है कि लाइट टू मॉडरेट रेन की पॉसिबिलिटी रहेगी. उसके बाद में 8:30-9:30 के बाद में थोड़ा सा मौसम खुलता हुआ उसमें दिख रहा है. क्या BCA के अधिकारी पदाधिकारी मौसम की जानकारी लिए आपसे संपर्क किए थे कि क्या रहेगा उस दिन, किस तरीके की स्थिति रहेगी? जी नहीं, हम लोगों से तो उन्होंने नहीं पूछा है. लेकिन हमारे जो फोरकास्ट है वो वेबसाइट्स में और भी जगह पे अवेलेबल है, वो वहाँ से देख रहे होंगे. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. Thank you.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपलं स्वागत। 22 सप्टेंबर रोजी लोकाधिकार परिषदच्या वतीने मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूक व प्रतिनिधींच्या न्यायासाठी आंदोलन करण्यात आले। मैत्रेय उद्योग समूहाने 2,500 कोटींचा घोटाळा केलाय, त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते। मैत्रेय उद्योग कंपनी भारत देशात 14 राज्यात होती, ज्यांचे 125 कार्यालय होते। मैत्रेय उद्योग समूहाने 125 कार्यालय उघडून इन्व्हेस्टर आणि एजंट्सच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये जमा केले। यातले 2,500 कोटी रुपये इन्व्हेस्टर आणि एजंट्सच्या खात्यात जमा झाले। तसेच हा समूह 2016 बंद करण्यात आला होता। या गोष्टीला आता 6 वर्ष होत आली आहेत। ज्या लोकांनी या समूहात इन्व्हेस्टमेंट केली होती, ते लोक 6 वर्षांपासून आपल्या हक्काच्या आणि मालकीच्या पैशांसाठी दारोदारी फिरत आहेत। या ग्रुपची चेअरमॅन महिला असल्याकारणाने महिला वर्ग प्रभावित झालाय। 2,16,00,000 महिलांची या ग्रुपने फसवणूक केली आहे। मैत्रेय उद्योग कंपनी भारत देश में 14 राज्यों में थी, उनके 125 कार्यालय थे और 125 कार्यालय खोलकर मैत्रेय उद्योग कंपनी ने इन्वेस्टर और एजेंट के माध्यम से अपने पास 11,000 करोड़ रुपया जमा किया। उसमें 2,500 करोड़ रुपया जो था ये इन्वेस्टर और एजेंटों का पैसा था। हाँ, और 2016 में ये कंपनी बंद हुई। आज 6 साल हो गए। जिन लोगों ने इन्वेस्ट किया, जिन एजेंटों ने लोगों के पास से पैसा लाया, वो 6 साल से अपने पैसे के लिए दर दर भटक रहे हैं। और आज उन लोगों की हालत ये है कि किसी भी सार्वजनिक काम में ये लोग नहीं जा सकते। खास करके चेयरमैन ये लेडीज़ होने के नाते, महिला होने के नाते महिला ही इसमें प्रभावित हुई। और महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री दिलीप वळसे पाटिल के मुताबिक 2,16,00,000 महिलाओं को इस ग्रुप ने फंसाया है। ढाई हजार करोड़ का घोटाला है, लाख का नहीं, 2,500 करोड़। हाँ, इस उम्र का क्या आपका? हम लोगों ने महाराष्ट्र सरकार से निवेदन करके रिक्वेस्ट की है कि आपने ये जो विषय है, जिस विषय की CBI जांच के लिए केंद्र सरकार को भेजना चाहिए। हाँ, दूसरी बात, ये अलग अलग राज्य में, अलग अलग डिस्ट्रिक्ट में, अलग अलग कोर्ट में कोर्ट केसेस शुरू है, तो इतने कोर्टों में केसेस होने की वजह से किसी को भी न्याय नहीं मिल सकता। इसलिए इसका क्लबिंग होना चाहिए, सेंट्रलाइज करना चाहिए, सारी केसेस एक जगह पर लाना चाहिए और ये एक ही कोर्ट होना चाहिए, जो फास्ट ट्रैक तर्ज पर कोर्ट होना चाहिए। और पार्लियामेंट ने जो 2019 में कायदा पारित किया है बस ट्रैक, तो ये इस एक्ट के तहत इसका न्याय होना चाहिए। ये अगर इस एक्ट के मुताबिक अगर केंद्र सरकार ने और राज्य सरकार ने कार्रवाई की, तो इस एक्ट ने, इस कानून ने ये बताया है कि 380 दिन के अंदर सबका पैसा वापस मिलना चाहिए। नागपूरच्या जामठा स्टेडियमवर आज 23 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया T20 मॅच होणार आहे। काल प्रॅक्टिस दरम्यान पावसाच्या काही सरी कोसळल्या। आजही नागपूर शहराच्या आसपास पाऊस होण्याची स्थिती असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने सांगितले आहे। काल शहरातील मुसळधार पावसामुळे T20 सामन्यासाठी सुरू असलेला सराव थांबवावा लागला। ऑस्ट्रेलिया संघाला 1-4 ही वेळ सरावासाठी देण्यात आली होती, तर भारतीय संघाला 5-8 ही वेळ देण्यात आली होती। सकाळपासूनच विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर पाऊस असल्याने स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांना ग्राउंड झाकून ठेवावे लागले। शेवटी दोन्ही संघाचे सराव थांबवण्यात आले। अभी एक कम दबाव का क्षेत्र छत्तीसगढ़ के आसपास में है, उड़ीसा छत्तीसगढ़ के आसपास, और वो आगे बढ़ रहा है और वो पूर्वी मध्य प्रदेश के ऊपर में 23 तारीख को स्थित रहेगा। तो उसके असर से जो है नागपुर और उसके आसपास में दिन भर बदली रहेगी और हल्की बारिश हो सकती है। हैवी रेनफॉल की भी चांसेस अभी काफ़ी कम है क्योंकि सिस्टम थोड़ा आगे निकल रहा है, लेकिन बारिश की संभावना रहेगी। तो 23 तारीख को बदली और बारिश वाला मौसम रहेगा, 24 से मौसम खुलेगा।
क्योंकि 23 को नागपुर में मैच है, तो ये क्या दरमियान बरसात हो सकती है और किस स्वरूप में हो सकती है? मैच के समय, शाम के समय चूंकि ये मैच है तो शाम के समय थंडरस्टॉर्म एक्टिविटी भी होती है और मॉडल्स भी दिखा रहे हैं कि शाम के समय में लाइट टू मॉडरेट रेन होने की पॉसिबिलिटी है। तो बारिश होगी लेकिन बहुत हैवी रेन की पॉसिबिलिटी नहीं है, शावर्स या लाइट रेन की पॉसिबिलिटी रहेगी मैच के आसपास। आने वाले कुछ दिनों का फोरकास्ट कर पाए तो? अभी जो कम दबाव का क्षेत्र है उससे आज और कल दो दिन विदर्भ में भारी बारिश की संभावना है कहीं कहीं पे। नागपुर ज़िले में भी आज और कल दो दिन का जो है मतलब 21 और 22 को येलो अलर्ट दिया गया है। 23 से थोड़ी बारिश कम हो जाएगी, लाइट से मॉडरेट रेन रहेगा। 24 के बाद में बारिश जो है काफ़ी कम हो जाएगी और कुछ स्थानों पर हल्की बारिश रहेगी 24-25 को। कोरोना काळानंतर या वर्षी झालेला गणपती उत्सव भाविकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला। अनेक मंडळांतर्फे गणपती बसवून व प्रशासनाचे सर्व नियम पाळून सुद्धा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आले। शहरातील मानकापूर पोलीस ठाण्यामार्फत अशा सर्व मंडळांचा सन्मान करण्यात आलाय। प्रत्येक धार्मिक सणाच्या व उत्सवाच्या काळामध्ये पोलिसांकडून सर्व मंडळांना म्हणजेच दुर्गा मंडळ व गणेश मंडळांना बोलावून प्रशासनाच्या नियमांबद्दल माहिती दिली जाते। तसेच नियमांचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करणे व नियमांची अंमलबजावणी करणे, वाद्य वाजवण्यासंबंधी हायकोर्टाच्या नियमांबद्दल सांगितले जाते, ज्यांचे पालन या मंडळाद्वारे केले जाते। कोरोनाच्या भयावह काळानंतर मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव साजरा करण्यात आला, ज्यात अनेक मंडळांनी या सर्व नियमांचे पालन केले व महिलांसाठी व लहान मुलांसाठी अनेक सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबवले। तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मदत केली। शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनद्वारे या सर्व मंडळांचा सन्मान करण्यात आला। प्रत्येक धार्मिक सणाच्या उत्सवाच्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळांची, दुर्गा मंडळ असू द्या नाहीतर गणेश मंडळ असू द्या, त्यांना बोलवून जे काही प्रशासनाकडून शासनाकडून आदेश आहेत त्याची काटेकोरपणे तंतोतंत अंमलबजावणी करण्याकरता आम्ही वारंवार त्यांना सांगत असतो, सूचना देत असतो। हायकोर्टाचे वाद्य वाजवण्याविषयीचे जे काही नियम आहेत ते पण त्यांना सांगतो आणि त्याचं ते पालन करतात। आणि यावर्षीसुद्धा कोरोना काळानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविकांनी याचा जे उत्सव आहे तो मोठ्या आनंदाने साजरा केला आहे। आणि काही मंडळं जे आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे लोकहिताचे कार्यक्रम ठेवणे, सार्वजनिक महिलांना किंवा मुलांच्या संबंधाने त्यांच्या विकासाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरता त्यांनी स्वतः मदत केलेली आहे, मिरवणुकीमध्ये जे टायमिंग होते त्या टायमिंगचं तंतोतंत पालन केलं, तर असे काही मंडळ आहे। त्यांनी आता पुढेसुद्धा येणारे जे दुर्गोत्सव काळामध्ये किंवा इतर धार्मिक सणांच्या काळामध्ये कायद्याचे पालन करत राहावे, त्यांना प्रोत्साहन देण्याकरता मानकापूर पोलीस स्टेशनकडून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। आणि हा उपक्रम मला वाटतं की लोकांकरिताच आहे, लोकांपर्यंत चांगला मेसेज जावा की आपण पोलीस जेव्हा वाईट काम केलं, कायदे तोडले तर ते कारवाई पण करतात, तसेच चांगलं काम केलं तर आम्हाला सन्मानितसुद्धा करतात, यासाठी हा छोटासा उपक्रम लोकांकरिता राबवण्यात आला होता। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।